सामन्यामध्ये आपल्या संघासाठी फलंदाजी करताना एक षटकार एक चौकार सहाय्याने 13 धावा टोकल्या आणि गोलंदाजी करताना चांगली गोलंदाजी करून एक गरीब बाद करण्यात यश मिळालं असा कुणाल मॅन ऑफ द मॅच कुणाला न्यायचं आहे आधीच्या सामन्यामध्ये योगेश योगेशला मॅन ऑफ द मॅच द्यायची आहे आकाश काटे सन्मान चिन्ह देत आहेत आकाश काटे यांच्याकडून गिफ्ट अमटर अंबर विवेक पाटील विवेक न्यूज येत आहे न्यूज आहे टॉस बॉक्स मधून शेवटचा सामना आजच्या दिवसातील स्टार बॉईज निर्मल वर्सेस गजेश्वर चेना या दोन्ही संघातील टॉस विनिंग केलेली आहे ती स्टार बॉईज निर्मल संघाने आणि क्षेत्ररक्षकाचा निर्णय घेतलेला आहे गजेश्वर चेना संघाचे सलामीवीर लगेच आपण मैदानात उतरायचे आहेत चालू सामना दोन षटकाचा राहील निर्मळ संघाच्या कर्णधाराला त्वरित कळकळीच्या क्षेत्रशंख सजवायचा आहे कारण यानंतर फलंदाजी तुम्हाला करायची आहे सूर्यास्त गेलेला आहे टॉस जिंकून स्टार बॉईज निर्मळ संघाचे संघनायकाने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आणि आमंत्रित केलेला आहे गजेश्वर चेना संघाच्या फलंदाजीसाठी दरम्यान सलामीवीर मैदानात उतरताना जेवढाच उशीर होईल तेवढाच निर्मल संघाला कालोखाचा सामना करावा लागणार आहे म्हणून त्वरित आपलं सेपरेशन लावून घ्यायचं आहे आणि पंचांना सुद्धा विनंती आहे की कुठलीही टीम मिटिंग न घेता उरलेल्या वेळात हा सामना संपवायचा आहे एकूण 4 षटकं टाकायचे दोन्ही संघाकडून पाहूया आता शेवटचा आजच्या दिवसातील दोन्ही संघांनी अतिशय सुंदर असं आपल्या खेळाचं सामना तरी चालू करायचा आहे पंच विक्रम मात्रे सामना तरी चालू करायचा आहे सामना तरी चालू करायचा आहे दोन्ही संघाच्या स्टँड मध्ये एक मुलगा तिथे मंडपावर थोडस काहीतरी विचित्र हावभाव करत आहे स्वयंसेवकांना विनंती आहे की त्याला तेवढे आकडून लावायचं आहे सामना सुरू होतोय पहिला गोलंदाज सूरज ऑब्जेक्शन कट केले चेंडू सरळ सीमापार चौकार बॅकफुट वर जाऊन अगदी पंच केला होता स्क्वेअर कटच्या अंदाजाने खेळून काढला आणि चौकार मिळतोय पॉईंट डी पॉईंटच्या वरून चौकार 4 रनने धावसंख्या होते 4 अतिशय जबरदस्त असा फलंदाजी रुपेशाच्या माध्यमातून गोलंदाज आहे सूरज एक चेंडू 4 धावा पाहूया पुढचा चेंडू हॅलो कट केली आहे मिड ऑफच्या दिशेने एक धाव पलंगले दुसऱ्या धावचा प्रयत्न गचार क्षेत्रक्षाने 2 धाव पूर्ण 2 धावेने धावसंख्या होते 6 अग्निच तंबू मधून सेट होऊन आल्यासारखी फलंदाजी करत आहे रुपेश अंधू कशा उजेरात सुद्धा आपण चेंडूला किती उत्तमरित्या पाहू शकतो याचा नमुना पेश करत आहेत स्टार बॉईज निर्मल संघाचा गोलंदाज सूरज 2 चेंडू टाकून झालेले धावसंख्या होते 6 बिनबाद 6 पुढचा चेंडू आता मात्र जबरदस्त रिव्हर्स स्कूप खेळलेला आहे पॉईंट चेंडू जातोय शॉर्ट थर्ड मॅनच्या वरून डीप थर्ड मॅनला क्षेत्ररक्षण होते 2 धावा पळून काढल्या 3 धावा पळून काढल्या आणि या 3 धावेने धावसंख्या होते 9 बिनबाद 9 प्रेक्षकांच्या माहितीसाठी आधी आजच्या दिवसातील शेवटचा सामना 3 दिवस ही स्पर्धा चालू असणार आहे या स्पर्धेतील 3 दिवसातील 3 संघ निघणार आहे तर आजच्या दिवसातील हा शेवटचा सामना आजच्या या दोन्ही संघामधून विजेता संघ
शेवटच्या तीन संघांमध्ये सामील होणार आहे। लेफ्ट राइट कॉम्बिनेशन गोलंदाजाला आपली शैली ऐडजस्ट करावी लागत आहे। पाहूया पुढचा चेंडू सूरज याच्याकडून दर्शन हा सामना करणार आहे। दर्शन अगदी सावध पवित्रा येऊन हिट करायचा होता, धावाचा चान्स होता, दुसऱ्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा तेच गचाल थ्रो सहबाजूनी। काहीस दडपण आल्यासारखं वाटतंय स्टार बॉईज निर्मल संघावर, कारण मागचे तीन सामने अगदी जबरदस्त असं खेळाचं प्रदर्शन केलं होतं त्यांनी। पाहूया आता चार चेंडू टाकून झालेले आहेत, धावसंख्या होती 11। आता मात्र पुलचा शॉट मिड विकेटच्या डीप मिडविकेट कडे जातोय चेंडू, एक धाव फलंदाजी दुसऱ्या धावचा प्रयत्न होणार नाहीये। चांगलं क्षेत्ररक्षण यावेळी, एक धावीने धावसंख्या होती ती 12, बिनबाद 12। चांगली अशी सुरुवात आहे चेना संघाकडून। सूरज खाडी येऊन करून सामना करेल रुपेश, एक स्टार फलंदाज चेना, गजेश्वर चेना संघाचा सलामीचा धडाकेबाज फलंदाज। पाहूया या चेंडूवर काय करतो, अगदीच कलात्मकरित्या फक्त ग्लान्स केलेला आहे फुल टच चेंडूला, एक धाव फलंदाज दुसऱ्या धावचा प्रयत्न, दोनही धावा पूर्ण आणि दोन धावेने धावसंख्या होते ती 14। पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण होतोय, आता दुसरे षटक आणावायचं असणार आहे। पाहूया या दुसऱ्या षटकाच्या समालोचनासाठी मी मायक्रोफोन आमंत्रित करतोय भावेश काटे यांना। धन्यवाद उमेश पाटील। चालू असलेला सामना चेना विरुद्ध निर्मल, आजच्या दिवसातील शेवटचा सामना आहे, अंतिम सामना आहे। हा सामना जर जिंकेल तर टॉप 3 मध्ये जाणार आहे। तर ही स्पर्धा ही 3 दिवसाची आहे। पाहूया दुसरे षटक, पहिल्या षटकाचा खेळ झालेला, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर चेना या संघाची धावसंख्या केलेली ती 14। पहिला चेंडू वेगवान चेंडू होता एस टी पासून दूर, पंच विक्रम मात्र यांचा व्हाईटचा इशारा येतोय। एक बोनसची धाव मिळते, एक बोनसच्या धावीने संघाची धावसंख्या होते ती 15। चांगल्या स्थितीमध्ये चेना संघ, एक सामना दोन षटकांचा आहे। पहिल्या षटकामध्ये 14 धावा आल्या होत्या आणि दुसऱ्या षटक अटालण्यासाठी येतोय तो निर्मल संघाकडून नितेश। पुढचा चेंडू पुन्हा वेगवान चेंडू होता, अपील होते, अपील फेटाळला जातोय आणि पंचाकडून व्हाईटचा इशारा येतोय। दुसरी बोनस धाव देतोय तो नितेश, चांगली वेगवान गोलंदाजी आहे पण लाईन आणि लेन बिरकडलेला आहे। पाहूया पुढचा चेंडू नितेशचा, समोर जाईल तो दर्शन, चांगला वेगवान चेंडू त्रिपळाची झालेला आहे। चांगला कमबॅक करतोय नितेश, दोन बोनस मध्ये धावा व्हाईटच्या रूपाने दिल्यानंतर त्रिपळा उडवला जातोय तो दर्शन याचा। आता दर्शन याची जागा भरून काढण्यासाठी येतोय तो नवीन फलंदाज कुणाल। कुणाल एक धडाकेबाज फलंदाज आहे चेना संघाचा, कारण आता आतापर्यंत प्रत्येक सामन्यामध्ये चांगली फलंदाजी षटकार चौकारांची आतिषबाजी केलेली आहे। आता शेवटचा अंतिम सामन्यामध्ये काय करतो आपल्या संघासाठी पाहूया। चांगली गोलंदाजी करताना नितेश, समोर देईल तो कुणाल, चांगला चेंडू होता स्ट्रेट ड्राईव्ह, एक धाव पण करताय, मिसफील होते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि दोन धाव पूर्ण होत आहेत। या दोन धावीने संघाची धावसंख्या होते ती 18। फ्लड लाईटची व्यवस्था करायची आहे। पाहूया पुढचा चेंडू नितेशचा, समोर जाईल तो धडाकेबाज फलंदाज कुणाल। आता मात्र उंचावरून टोळण्याचा प्रयत्न, हवा तसा बॅटच्या पट्ट्यात येत नाही, झेल उडालेला आहे। चांगला झेल पकडण्याचा प्रयत्न होता, चांगला प्रयत्न केला होता, झेल काय पकडता येत नाही, त्यावर दोन धाव गोल करतायत। एक जीवनदान म्हटलं तरी अवघड ठरणार नाहीये। दोन धावीने संघाची धावसंख्या होते ती 20। नक्कीच इथे क्षेत्ररक्षकाची कमिटमेंट दिसून आली होती आपल्या खेळावरची, आपल्या संघासाठी
कारण हा जो झेल होता तो कुणालचा होता, तो झेल किती महत्त्वाचा आहे तो क्षेत्ररक्षकाने आपल्या स्वतःला झोकून दिलं होतं। पुन्हा उंचावर मारण्याचा प्रयत्न, हवा तसा बॅटच्या पट्ट्यातने झेल उडतोय, शेफ लँडिंग, एकदा पुन्हा दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय। स्वतः गोलंदाज क्षेत्ररक्षण करताना एक धावीर समाधान, एक धावी संघ धावसंख्या होते ती 21। चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल ती नितेशची, कारण की पहिल्या षटकामध्ये 14 धावा आल्या होत्या आणि दुसऱ्या षटकामध्ये चांगलं रोखून धरलेलं आहे ते रुपेश आणि कुणाल्याला। पाहूया नितेशचा पुढचा चेंडू, समोर जाईल तो रुपेश। आता मात्र उंचावरून टॉवेल चेंडू, झेल उडतोय, झेल पकडण्याचा प्रयत्न होतोय, झेल सुटतोय आणि दोन धाव पूर्ण होत आहेत। या दोन धावी संघाची धावसंख्या होते ती 23। आमचे डेकोरेटर्स कुठे असतील त्यांनी या पूर्ण व्हीआयपी बॉक्स समालोचन कक्षामधील लाईट चालू करायचे, कारण या सामन्याला उशीर होत आहे आणि आमचे पाहुणे अंधारात बसलेले आहेत। दोन्ही संघाचे कर्णधार, वेल थोडस वाचवायचं आहे। शेवटचा चेंडू, हाऊस कट केलेला चेंडू, चांगलं क्षेत्ररक्षण, एक धाव पूर्ण होते, चांगली थ्रूपैकी एकच धावीर समाधान। दोन षटकांचा खेळ झाला, दोन षटकाच्या समाप्तीनंतर चेन्नई संघाची धावसंख्या झालेली आहे ती 24 आणि 12 चेंडू मध्ये 25 धावांचं लक्ष आहे। चेन्नई संघ थोडस सहकार्य करायचं आहे, चेन्नई संघ त्वरित क्षेत्ररक्षण सजवायचं आहे। कर्णधार तसेच स्टारबाज निर्माला आपली सलामीची जोडी पाठवायची आहे, कारण आपल्यालाच फलंदाजी करायची आहे। जेवढे आपण लवकर आपले सलामीवर पाठवाल तेवढेच त्यांना चेंडू दिसण्यासाठी मदत होणार आहे। निर्माण संघ थोडस धावलं तर बरं होईल, तुम्हालाच फलंदाजी करायचा अंधार होतोय। चेन्नई संघाचा कर्णधार कुणाल, त्वरित क्षेत्ररक्षण सजवायचं आहे, थोडस सहकार्य करायचं निर्माण संघाला सुद्धा, कारण अंधार पडलेला आहे। त्वरित क्षेत्ररक्षण सजवायचं चेन्नई संघ। सीएन साची स्पोर्ट्स खारबाव यांच्या विद्यमान ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे, त्यांना वन मॅन शो मोनीश दादातारे यांचं सहकार्य लाभलेलं आहे। तसेच ऑस्ट्रा ग्रुप, चॉकलेट बॉईज, साईज ग्रुप खारबाव, तसेच अक्षय कुमार कंपनी, रुपेश दर्शन कुणाल, त्वरित क्षेत्ररक्षण सजवायचं आहे, सहकार्य करायचं समोरच्या संघाला सुद्धा तुम्ही आणि या स्पर्धेला सुद्धा, कारण अंधार झालेला आहे। एवढी टीम मीटिंग करण्याची वेळ नाहीये, आपल्याहून पण एक स्पोर्ट्समन स्पिरिट दाखवायचे। तसेच जिगरीदोस ग्रुप, पीएसपी ग्रुप यासह अनेक ग्रुपचं या स्पर्धेसाठी मोलाचं सहकार्य लाभलेलं आहे आणि या स्पर्धेचा 3 दिवसातील पहिला दिवस, पहिल्या दिवसातील शेवटचा सामना गजेश्वर चेन्नई विरुद्ध स्टार बॉईज निर्मल, आणि या सामन्यातील पहिली इनिंग संपलेली आहे। गजेश्वर चेन्नई संघाने फलंदाजी करताना 24 धावा कुठून काढल्या आणि 25 धावांचं आव्हान हे स्टार बॉईज निर्मल संघातर्फे संघाला दिलेलं आहे। दोन षटकामध्ये 25 धावांची गरज स्टार बॉईज निर्मल संघाला आहे आणि आपलं आव्हान जिवंत ठेवायचं या स्पर्धेमध्ये। पाहूया यापुढील दोन षटकामध्ये काय होत आहे ते। सामना चालू करायचा आहे, पंच सामना तरी चालू करायचा आहे आणि चेन्नई संघ थोडस सहकार्य करायचंय। सामन्याला सुरुवात होते, गोलंदाज कुणाल, बाईच्या रूपाने चेंडू विकेट कीपर आणि शॉर्ट थर्डमॅनला चकवून सीमारेषेच्या बाहेर जातोय 4 धावांसाठी। एक एक मिनिट मतवायचं आहे, तरी अंधार होत चाललेला आहे। चेंडू कीपरला कोण दिसला नाही, बॅट्समॅन लावून दिसला नाही। पाहूया पुढचा चेंडू, वेगवान चेंडू, डॉटच्या रूपात जातो, चांगलं कमबॅक म्हणावं लागेल कुणालेचं। जसजसा अंधार पडतोय तसा आपली वेगवान गोलंदाजी टाकतोय रुपेश आणि त्याचाच फायदा मिळतोय, फलंदाजी करणं अवघड होत आहे। पाहूया पुढचा चेंडू, रुपेशचा जोरदार मारलेला आहे, क्षेत्ररक्षणाच्या खाली येतोय आणि प्रयत्न फसलेला आहे, अंदाज आलेला नाहीये, झेल सुटतोय, झेलचा झोल होतोय आणि दोन धाव पळून काढतोय तो फलंदाज संजय। दोन धावने धावसंख्या होते 6, दोन चेंडूंचा खेळ झालेला आहे।
तीन चेंडूंचा खेळ झालेला आहे, आता नऊ चेंडूंचा खेळ बाकी आणि धावा पाहिजे 19. 12.50 च्या सरासरीने आता धावा कुठायच्या आहेत पाहूया. 9 चेंडू 19 धावांची गरज. रुपेश मोडतोय, पुन्हा एकदा जोरदार सेट होतो, बॉलर खेळला, बॉलरच्या डोक्यावरून जातोय, एक धाव काढली, दुसऱ्या धावचा प्रयत्न जोरदार आणि आता मात्र धावबाद. सुरेज आउट होतोय, स्टार फलंदाज होता, स्टार बॉईज निर्मल संघाचा. टीम मीटिंग करायची नाहीये चेना संघ, प्लीज समोरच्या संघाला सुद्धा आपले स्पोर्ट्समन स्पिरिट दाखवायची आहे. टीम मीटिंग कुठल्याही प्रकारची करायची नाहीये. दरम्यान एक चांगला फलंदाज, एक आघाडीचा फलंदाज स्टार बॉईज निर्मल संघाचा धावबाद होऊन तंबूत परतताना, ज्याच्यावर संघाची मदार होती ऍक्च्युली सांगायचं झालं तर, त्याची जागा भरून काढण्यासाठी येतोय तो. बॅटिंगला कोण आला या साइडला आहे बघा, निलेश येतोय. निलेशने सुद्धा मागच्या सामन्यात चांगली फलंदाजी केली होती. रुपेश अतिशय वेगवान चेंडू, डावखुरा फलंदाज संजयला काही समजतच नाहीये आणि निर्धाव रूपाने चेंडू एसटी रक्षकाचा हाता स्थिरावतोय. पाहूया आता चेंडू शिल्लक आहेत 7 आणि धावसंख्या हवी होती. दरम्यान विकेट किपरच्या हातातून चोरटी धाव घेण्याच्या नादात निलेश धावत होतोय, दुसरा गाडीचा पतन होतोय इथे. सात धावा धाव फलकार लागलेल्या आहेत दोन गड्यांच्या मोबदल्यात आणि दोन स्टार खेळाडू स्टार फलंदाज तंबूच्या आश्रयाला धावबादच्या रूपेने. धावसंख्या झालेले 7 आणि आता शेवटचा षटक म्हणजे 7 चेंडू आणि 18 धावांची गरज. पाहूया पुढच्या 3 चेंडूंसाठी भावेश काटे यांचा आवाज. धन्यवाद. शेवटचे 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी 18 धावा, चांगली सुरुवात झाली होती ती निर्मळ संघाची. बाईकच्या रूपात चौकार आला होता पण त्यानंतर चांगली गोलंदाजी केली कुणालेने. आता पाहू शेवटचे षटक हाताळण्यासाठी येतोय तो गोलंदाज, पण विक्रम मात्र यांचा वाईट चेचर होता. बोनस गोलंदाज कोण आहे? विजय. धावसंख्या आलेली ती 8. पाहूया 6 चेंडू आणि 17 धावांची गरज, काय करतोय आपल्या संघासाठी संजय. जोरात टोळण्याचा प्रयत्न होता, पुन्हा बोनसच्या रूपात एक धाव देतोय. शेवटचा सामना आजच्या दिवसातील, जो संघ जिंकेल तो टॉप 3 मध्ये जाणार आहे. पाहूया संजय आपल्या संघासाठी काय करतोय. मात्र माझा विजय मात्र परत 2 चेंडूवर 2 बोनस धावा देतोय. पुढचा चेंडू विजयाचा समोर जाईल तो संजय. अंधार झालेला आहे, बॉल काही दिसत नाही. पाहूया संजय काय करतो आपल्या संघासाठी. काय ऑप्शन कट केल चेंडू, एक धाव बोन करत आहेत. एक धाव आणि संघ धावसंख्या होते ती 10. अभिजित काय करतो आपल्या संघासाठी. गोलंदाज विजय, 5 चेंडू आणि 15 धावांची गैरज. या चेंडूवर जर एक मोठा फटका येतोय तर चांगला कमबॅक म्हणा कमबॅक करेल तो निर्मळ संघ. 5 चेंडू आणि 15 धावांची गैरज आहे आणि अंदर खूप झालेला आहे. पाहूया अभिजित आपल्या संघासाठी काय करतोय. जोरात टोळायचा प्रयत्न होतोय, बॅटच्या पट्ट्यात येत नाही, कट लागते. एक धाव कोण करतात? एक धाव आणि संघ धावसंख्या होते ती 11. आता मात्र 4 चेंडू आणि 14 धावांची गरज. 4 चेंडू आणि 14 धावांची गरज. सामना जर जिंकायचा असेल तर संजय याला या चेंडूवर उतरून फटका ठोकावा लागेल. आजच्या दिवसातील शेवटचा सामना पाहूया. विजय टू संजय, मिसफील होते. एक धाव पण करा, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. चांगली थ्रो पैकी होते, चांगली रनिंग, दोन धाव पूर्ण करतायत. या दोन धावांची संख्या होते ती 13.
आता मात्र 3 चेंडू आणि 12 धावांची गरज. जर सामना जिंकायचा असेल तर 3 चेंडूवर 3 चौकार किंवा 3 चेंडू मध्ये 2 षटकार. आणि ओपनिंगचा फलंदाज संजय अजून फलंदाजी करते पाहूया. 3 चेंडू आणि 12 धावा. तीन चेंडू आणि 12 धावा, 3 चौकार या 2 षटकार. पाहूया विजय टू संजय शेवटचा सामना. शेवटचे 3 चेंडू पाहूया. चांगला चेंडू, वेगवान चेंडू, डॉटच्या रूपात जातो. आता मात्र 2 चेंडू आणि 12 धावा. सामना जर जिंकायचा असेल निर्मळ संघाला तर संजय याला उत्तुंग 2 षटकारच ठोकावे लागतील. आताच एक एमली ट्रॉफी मध्ये साई स्पोर्ट्स विरुद्ध 2 चेंडू 9 धावांची गरज असताना 22 बावाने 2 षटकार मारले होते त्याची प्रचिती इथे पुनरावृत्ती करताय असं वाटत असताना एक धाव पलून काढतायत. आणि आता एका चेंडू मध्ये अशक्य प्राय असे 11 धावांचं लक्ष. काहीसा टॉस जिंकल्यानंतर निर्मळ संघाकडून जो निर्णय घेण्यात आला क्षेत्ररक्षणाचा